हरि ओम। मी संतोष विसवे, धुळे येथील मिल परिसर उपासना केंद्रात। मला आलेला अनुभव म्हणजे अनुभव सांगताना आधी प्रश्न असा आपल्या मनामध्ये येतो की बापूंकडे येणं हाच एक सर्वांसाठी एक मोठा अनुभव असतो। मी 2001 ह्या वर्षापासून बापूंकडे आहे आणि बापूंनी मला घेतलेलं आहे त्यांच्याजवळ आणि तेव्हापासून मी बापूंच्या मार्गात आहे। तर मला बापूंकडे आल्यानंतर प्रत्येक पावलावर अनुभव येत असतो। आपण रडलो तरी बापूंना सांगतो, हसलो तरी बापूंना सांगतो आणि त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन बापू देतात आणि तोच आपल्याला अगदी जवळचा मित्र वाटतो। तर मला स्वतः, मी त्या ठिकाणी बरोबर होतो म्हणून मला जे प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे ते मी सांगतो आहे। आमच्या देवपूर उपासना केंद्रातले अरविंद भाविस्कर म्हणून क्लासिक टेलर आहेत, त्यांच्याकडे आम्ही लग्नाला होतो। तर लग्न आटोपलं आणि त्यानंतर सर्व व्यवस्थित झालं आणि पादुका पोचवायला परत आम्ही गुरुसप्त संघसेवकांकडे गाडीमधून निघालो। तर डोक्यावर पादुकांचा बॉक्स घेऊन अरविंद भाविस्कर आमच्याबरोबर गाडीपर्यंत आले आणि पादुका दिल्या त्यांनी गाडीमध्ये आणि त्यांना अचानक फोन आला। तर फोनवर बोलले आणि गाडी निघायच्या घाईत त्यांनी काय केलं, गाडीच्या मागच्या बाजूचा जो पॅसेज असतो बाहेर उघडा, त्याच्यावर मोबाईल ठेवला आणि बापूंच्या पाया पडले आणि गडबडीत ते मोबाईल घ्यायला विसरले त्याच्यावरचा आणि ते निघून गेले आणि गाडीत बसलेल्यांनाही लक्षात नाही आलं की तिथे मोबाईल आहे ठेवलेला। आणि ती गाडी निघाली आणि इकडे घरी पोहोचत होते, ते गाडीतून जात होते आणि ह्यांना अचानक हॉलवर आठवण आली अरविंद भाविस्करांना की मोबाईल कुठे गेला। मग विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण त्यावेळेस गाडीवर मोबाईल ठेवला। पण मग त्यांना अशी भीती वाटली की आता गाडीच्या वरती ओपन ह्याच्यात मोबाईल ठेवलेला आहे, तो कदाचित रस्त्यात कुठे पडूनही गेला असेल, काहीतरी झालं असेल त्याचं। म्हणून त्यांनी दुसऱ्याचा फोन घेतला आणि त्याच्याहून आम्हाला फोन लावला। त्यावेळेस नुकतंच आम्ही त्या गुरुसप्त संघसेवकांच्या घरी जिथे बापू असतात तिथे आम्ही गाडीतून उतरणारच होतो, तेवढ्यात फोन आला। फोन आला म्हणून आमचे दुसरे श्रद्धावान म्हणजे मोबाईलसाठी मग ते बाहेर उतरले आणि त्यांनी पाहिलं तर तो मोबाईल तसाच्या तसा तिथे गाडीच्या इथे ठेवलेला होता बाहेरवरती। पण मग असं कसं होऊ शकतं की रस्त्याने एवढे स्पीड ब्रेकर्स असतात, गाडीचा स्पीड असतो, त्याच्याही तही तो मोबाईल त्याच ठिकाणी राहिला। तर असे मला हे सद्गुरूंच्या इथे आलेले आणि सांगावेसे वाटतात असे अनुभव इथे व्यक्त केले। हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ स्वामी।